29 ऑक्टोबर आणि सकाळचे वाजले 10:12. प्लॅन होता की सकाळी 8 निघायचा, पण बघा 2 तास झाला उशीर, आवरणामध्ये फार वेळ गेला. तर आज आपली भटकंती होत आहे डोंगरामध्येच. गुगल मॅपवर झूम करून करून भरपूर गावं अशी मी शोधून काढली, तर त्यातलंच एक गाव आहे आंब्रुले म्हणून गाव. गावाचं नाव बघितल्यावर जरा वाचल्यावर मला असं समजलं की हे गाव आपण शूट केलं, पण त्याच्यानंतर एका जणांनी मला ॲक्च्युली गाव हे सजेस्ट केलं. त्याच्यानंतर मी गुगल मॅपवर झूम करून पाहिलं, तर मी त्या माणसाला म्हणलं की हे गाव ऑलरेडी शूट झालं आहे, पण नंतर ज्यावेळेस आपले व्हिडिओज बघितले त्यावेळेस अंब्रग नावाचं जे गाव आहे ते आपण शूट केलं, आणि हे आंब्रुले त्याच्या पुढंच आहे. साधारणतः 1-3 किलोमीटर अंतरावर असावं असा माझा अंदाज आहे, काही आयडिया नाही. तिथं आपण आता जाणार आहे. कॅम्पिंगचं सामान घेतलं आहे. आज काय जीप घेऊन नाही जाते, वॅगनर पण नाही घेऊन जाते. आज आपला वेगळा प्लॅन आहे बुलेटवर. बुलेट फक्त काही दिवसांसाठी आपल्या सोबती आहे, तर त्यासाठी बुलेट घेतले. ह्याच्यामध्ये सगळं ड्रोनचं सामान ठेवलं आहे, ड्रोन ठेवलं आहे. इथं आपलं कॅम्पिंगचं सगळं सामान आहे. चेअर आहे, ट्रायपॉड आहे मोठा, आणि हा टेबल हे बंजी कॉर्डने बांधले. आणि Insta360 जरा चांगला व्ह्यू घेण्यासाठी, चांगले फुटेज घेण्यासाठी बघा इथं लावलं हे स्टँड. असं वर केलं ना फुल लांबपर्यंत जातं, आणि तुम्हाला माहितीच आहे आपण डोंगरातनं जाणार, त्याच्यामुळे मस्त असा व्ह्यू आपल्याला बघायला भेटेल. यावेळेस मोटो व्लॉगिंग नाही करत आहे. मोटो व्लॉगिंग म्हणलं यावेळेस काहीतरी वेगळं ट्राय करावं, Insta360 आणि जरा बी रोल टाईप ट्राय करावं. मस्त असा स्पॉट भेटला आहे आपल्याला ब्रेकफास्ट करायला, कारण की 10:30 आलेत. साधारणतः 20-25 मिनटं गाडी चालवली आणि त्याच्यानंतर हा एक स्पॉट मला दिसला, तर म्हणलं पिंपळाचं झाड आहे, आजूबाजूला भात शेती पण आहे, तर म्हणलं इथंच आपला ब्रेकफास्ट करावा आणि त्याच्यानंतर आपण निघावं पुढच्या वाटचालीला. परिसर बघा मागचा, इथं नदी आहे आणि इकडं डोंगर आणि पवनचक्की. तर ठीक आहे, करूया आता ब्रेकफास्टला सुरुवात. ब्रेकफास्टसाठी आपल्याला आहे कॉफी आणि पनीर सँडविच, ह्या दोन गोष्टी आपल्याला करायच्या.
अरे बघा पनीर आपलं झालंय, शिमला मिरच आणि कांदा कापून झालाय, शेजवान चटणी आपल्याकडे, टमॅटो सॉस आणि बटर. चला आता करायला फ्राय करूया, त्याच्यानंतर बनवूया पनीर. खाली बसून बसून पाटानच दुखायला लागले. पहिले पिया ब्लॅक कॉफी, कॉफीची फार गरज आहे कारण की आळस आळस आलं. आणि हे आपलं झालं आहे पनीर सँडविच, खाऊया. फुल क्रंची झालं बघा. या ठिकाणी थांबलेलो बघा, हे पिंपळ झाड आहे. लहानपणी आम्ही यायचो त्या तो रोड, त्या रोडनी सरळ सरळ हा रोड होतो पाळशीला, ते पिंपळ झाड बघायचं असं वाटायचं, भूताचं झाड आहे. पण ज्यावेळेस इथं आलो तर बघा इथं शंकराची एक मूर्ती आहे. बघा मूर्ती म्हणजे फ्रेम आहे. तर घाण काही इथं आपण केलेलं नाही आणि मांसाहार पण काही केला नाही, त्यासाठी मांसाहार ॲक्च्युली करायचं नव्हतं, त्यासाठी तिथं पहिली मूर्ती बघितली, फोटो फ्रेम बघितले, त्याच्यानंतर आपण काय पनीरच बनवणार होतो. बाहेर जाताना सहसा मांसाहार टाळतो. तर ठीक आहे, आता परत ह्या रोडने जायचं सरळ पाळशी मार्गे
आंब्रुले या गावी. तर बघू आंबेघरमध्ये थांबलो तर थांबतं, नाही तर डायरेक्ट मानेगावच्या इथं राईट टर्न घेताना. सुंदर असा परिसर आहे, भारी आहे. इथं कॅम्पिंग करायला पण मस्त लोकेशन आहे. तिथं एक कॅम्पिंगचं लोकेशन माहिती बघा तिथं, पण तिथं तिथं प्रॉब्लेम काय आहे, गाडी खाली जाणार नाही, शोधायला लागेल रस्ता. नाहीतर ही पट्टी आहे ना, आणि ह्या पट्टीत इथं या पट्टीत जायला रस्ता आहे त्या साईडने, तिथनं मग इकडे येतात. बघूया फ्युचरमध्ये काय आपल्याला जमलं तर. बाकी परिसर बघा कसा मस्त आहे. चला मी हा आहे आंबेघर, आंबेघर गुरेघर जे धरण तुम्ही म्हणता ना प्रत्येक वेळेस मी तुम्हाला सांगत असतो आंबेघर गुरेघर धरण त्या ठिकाणी चाललं. हे बघा मागे धरण दिसतं. तर गाडी बऱ्यापैकी चालली, त्यामुळे गाडी जरा थंड होण्यासाठी जरा थांबवली. इथनं खाली गेलं की इथनं खाली लागतं गोकुळ लागतं, त्याच्यानंतर सरळ गेल्यावर लागतं मोरगे, त्याच्यानंतर मानेगाव, त्याच्यानंतर राईट मारलं की आपल्याला आंब्रेल या गावाला जायला भेटेल. तरी एक बरं आहे की आज उन्हाचा तडका फार कमी आहे, नाहीतर युजुअली काय होतं 2-4 दिवस झालं की रात्रीला थंडी पडते आणि सकाळचं गरम वाटते, असा हा प्रॉब्लेम आहे. बाकी हा माझा फेवरेट स्पॉट आहे. आज बाय गॉड ग्रेस कोणीही दिसत नाही आहे, नाही तर युजुअली हा जो परिसर आहे ना आजूबाजूचा पूर्ण असा भरलेला असतो. ते जे तुम्ही तिकडे दिसत आहे तो आहे मोरगिरीचा घर, किल्ले मोरगिरी म्हणून येते तिथं. आणि बघ कसा मस्त असा परिसर आहे इकडं, गावाला जरा बरं वाटते. साधारणतः 2 आठवडे झाले एवढं लांबची ट्रिप काढली नव्हती, त्यासाठी आज विचार केला की काही करून जायचं. काल रात्री आजारी पडलो आणि काल म्हणजे कालच प्लॅन होता इकडे यायचा आणि आज दुसरीकडे जायचा, काठी साईडला जाण्याचा प्लॅन होता, तो कॅन्सल केला. आता तो सॅटर्डे संडे पुढच्या सॅटर्डे संडे. तर ठीक आहे आता निघूया गावामध्ये. आता पोचलो आपण, आता इथंच एक सावलीसारखी जागा दिसली, त्याच्यामुळं थांबवलं ते गाडी. आता बघा ड्रोनमधनं गाव तुमचं.